सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। घरपट्टीत सवलत देण्याकरता 5,000 लाच मागितल्या प्रकरणी सातारा नगरपालिकेतील 2 सफाई कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले। या कारवाईने सातारा नगरपालिकेत खळबळ माजली आहे। प्रदीप शंकरराव कदम वय 55 राहणार सदाशिव पेठ व विनायक गोडबोले वय 45 राहणार शाहूनगर असे ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे। हे दोन्ही कर्मचारी सध्या सातारा नगरपालिकेतील वसुली विभागात कार्यरत होते। सदर कारवाईत लाचलुचपत विभागातील पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस अंमलदार संभाजी काटकर, प्रशांत ताटे, विशाल खरात, तुषार भोसले, विनोद राजे सहभागी होते।